आझाद हिंद सेना ही आपण म्हणतो की नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्याचे सेनापती आहेत, परंतु निर्मिती मागे थोडासा हातभार किंवा महत्त्वाचा हातभार म्हणून हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, याचं कारण असं की रासबिहारी बोस जे सगळ्यात यशस्वी क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात ते जपानमध्ये होते आणि त्यांच्याद्वारे ही आझाद हिंद सेना निर्मिती प्रक्रिया घडवून आणण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही प्रचंड मोठी योजना ही त्यावेळेला होती, ज्याच्यामध्ये भारतामधल्या लोकांना सैनिकांमध्ये भरती करायचं, याचबरोबर हिटलरची मदत मिळवून आपल्याला बाहेरून आक्रमण करता येईल का हे बघायचं, जपानचं सहकार्य मिळवण्यासाठी रासबिहारी बोस तिथं होते, आणि ह्या सगळ्या प्रचंड मोठ्या योजनेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जर्मनीत जाण्यासाठी उद्युक्त करणं हेही स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच केलेलं आहे. आणि त्यामुळं आझाद हिंद सेनेच्या मागची जी प्रेरणा आहे त्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती.